मुंबई गोवा महामार्गावर पेणजवळील HP पेट्रोल पंपासमोरील ब्रिजवर सिमेंट मिक्सर ट्रक आणि मारुती इको या दोन वाहनांमध्ये झालेल्या अपघातात 7 जण जखमी झाल्याची घटना घडली आहे. खेडवरून मुंबईला इको कार जात असताना मागून आलेल्या सिमेंट मिक्सर ट्रकने इको कारला जोरदार टक्कर दिल्याने या अपघातात मारुती इको कारमधील दीपक दत्ताराम उतेकर, प्रणाली विश्वास सावंत, नम्रता प्रशांत कांबळे, वैशाली सुहास शिगवण, ऋषभ असीम अधिकारी, वनिता वसंत शिगवण, आरोही सुहास शिगवण हे गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातामुळे मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. अपघात झाल्याची माहिती मिळताच अपघातग्रस्तांचे वाली देवदूत कल्पेश ठाकूर यांनी रुग्णांना आपल्या रुग्णवाहिकेतून तात्काळ पेण उपजिल्हा रुग्णालयात जखमींना दाखल केले. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार TV न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.